नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो पीक विम्याची रक्कम आपल्या खात्यावर जमा करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार 231.28 कोटी इतकी रक्कम खरीप हंगाम 2022 आणि 23 साठी तसेच रब्बी हंगाम 2022 आणि 23 साठी वितरित करण्यात आली आहे. या दोन्ही हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे. तर संपूर्ण माहिती नक्की काय आहे ते आपण या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपण या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, हा शासन निर्णय आपण या ठिकाणी बघू शकता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022 आणि 23 मधील 80/110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110% जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम 231.28 कोटी इतकी रक्कम वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 1 मार्च 2024 रोजी हा शासन निर्णय घेतलेला आहे. म्हणजे मित्रांनो, खरीप हंगाम 2022 आणि रब्बी हंगाम 2022 आणि 23 या दोन्ही हंगामामधील खरीप आणि रब्बी 2022 आणि 23 या दोन्ही हंगामामधील पीक विमा वितरित करण्यासाठी शासनाने 231.28 कोटी इतकी रक्कम विमा कंपनीला वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय घेतलेला आहे. तर सविस्तर माहिती सुद्धा बघा. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022 आणि 23 शासन निर्णय दिनांक 1/7/2022 अनन्वय भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI, लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलिया जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC अॅग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी या 5 विमा कंपन्यांमार्फत विमा राबविण्यात येत आहे. भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपनीची समन्वयक कंपनी आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022 आणि 23 मधील 80/110 मॉडेलनुसार राज्यात शासनास 110% जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 231.28 कोटी उपलब्ध करून देण्याबाबत अनुदानाची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022 आणि 23 मधील 80/110 मॉडेलनुसार 110% जास्तीच्या नुकसान भरपाईची दायित्व रक्कम ही 231.28 कोटी इतकी रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीस अदा करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 व रब्बी हंगाम 2022 आणि 23 मधील 80/110 मॉडेलनुसार 110% जास्त नुकसान भरपाईची दायित्व रक्कम 231.28 कोटी इतकी रक्कम वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत एकूण रक्कम किती वितरित केली जाणार आहे. तसेच मित्रांनो, नुकसान भरपाईसाठी किती रक्कम वितरित केली जाणार आहे. तसेच मित्रांनो, राज्य शासनाने किती रक्कम वितरित केली आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ते आपण या ठिकाणी बघू शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.